करायचे असेल तर त्यांना त्याच्यामध्ये नोटीस देणं आवश्यक होतं, परंतु नोटीस न देता त्यांना रात्री अपरात्री त्यांच्या घरी जाऊन त्यांना ईडीच्या ऑफिसमध्ये घेऊन जाणं खरं तर हे लोकशाहीच्या विरोधी आहे आणि सामान्य माणसाच्या हक्काच्या सुद्धा विरोधी आहे. नाही, आपण हे नेहमीच बघतो की ज्यावेळेला अशा केंद्रीय यंत्रणा ज्यावेळेला काही कारवाया करतात त्यावेळेला त्याच्या आधी कोणीतरी टीव्हीच्या माध्यमातून किंवा कोणीतरी एखाद्या ट्विटच्या माध्यमातून त्याची माहिती जनतेला देत असतो. याचा अर्थ हे सगळं ठरून केलं जातं आणि सिलेक्टिव्ह लीक केलं जातं. याच्या संदर्भात माझ्याजवळ काही माहिती नाही. शेवटी वस्तुस्थिती काय आहे ती पुढे येईलच, परंतु माझं असं स्पष्ट मत आहे की याच्यामध्ये श्री नवाब मलिक हे पूर्णतः निर्दोष असतील. कोणत्याही गोष्टीमध्ये राजकारण करू नये महाविकास आघाडीनी, जात धर्म हे आतंकवादाला नसते. याचा अर्थ थेट नवाब मलिक यांचा संबंध या संपूर्ण प्रकरणाशी दाऊद किंवा तत्सम सगळ्या कुटुंबांशी जोडण्याचा प्रयत्न केला जातोय, यावर तुमचं काय म्हणतं? कारण शेवटी आपण राजकारणासाठी जात धर्म किंवा आणखी कुठल्या गोष्टीचा वापर केला जाऊ नये हे तर खरंच आहे, परंतु या प्रकरणामध्ये सुद्धा नवाब भाई मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते म्हणून आज तरी अनेक गोष्टींना वाचा फोडलेली आहे, अनेक विषय अजेंड्यावर आणलेले आहेत आणि त्याच्यामुळं त्या याच्यामधून ही कारवाई त्या ठिकाणी झालेली दिसते. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि अशा पद्धतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांना कुठे काही दिवसापूर्वी केसीआर यांची भेट झाली, हो. महाविकास आघाडीचं सरकार झाल्यापासूनच ही अशा प्रकारच्या कारवाया सुरू आहेत आणि त्याच्यामधून अनेक लोकांना अनेक प्रकारचा त्रास दिला जातो. ह्यापुढे देखील जी चर्चा आहे की शिवसेना किंवा अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना चौकशी केली जाते, अटक केली जाऊ शकते. चंद्रकांत पाटील म्हणतात की 10 मार्चनंतर राजकीय परिस्थिती बदलू शकते, तर सरकार अडचणीत आहे का? मला असं काही वाटत नाही सरकार अडचणीमध्ये आहे. काही झालं तरी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष, महाविकास आघाडीमधले पक्ष हे एकत्रितपणाने राहतील आणि पूर्ण काळ पूर्ण करतील. नहीं, मेरा इतना ही कहना है कि ये कोई पहली बार नहीं हुआ है ऐसे. अभी आज तक हमने देखा कि महाराष्ट्र के अंदर ऐसे अनेक मिसाल है कि जो केंद्रीय यंत्रणा जो है वो जो किसी को टारगेट करती है और टारगेट करके कार्रवाई करती है. सर, पर ज्या पद्धतीने असं सांगितलं जातं की राष्ट्रवादीच्या नेत्यांचे दहशतवाद्यांची, म्हणजे इकबाल कासकर यांच्याशी संबंध आहे, किंवा ज्या पद्धतीने आरोप या देखील आधी केले जात होते, शरद पवारचे संबंध जोडले जात होते, राष्ट्रवादी पक्षाला ज्या पद्धतीने चित्र रंगवलं जाते त्याला कसं? ते हा काही राजकीय पक्षांच्याकडून जाणीवपूर्वक केला जाणारा प्रचार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्णपणाने राष्ट्रवादी पक्ष आहे, राष्ट्राच्या प्रती प्रेम असलेला पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधल्या कुठल्याही नेत्याचे, कुठल्याही कार्यकर्त्याचे या अशा प्रकारच्या आतंकी लोकांच्या बरोबर संबंध असतील असं मला वाटत नाही, असू शकत नाही. धन्यवाद.